हरिओम श्रीराम अंबाज्ञ, मी श्रीदेवी विहरा जरळी, ढुंगे उपासना केंद्र, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी बापू परिवारात 2018 पासून आले. मी तेव्हा 12वीला होते आणि 2017 पासून आमच्या ढुंगे उपासना केंद्र चालू होता. स्वाती विहरा कडू म्हणून एक अनुभव संकीर्तनकार आमच्या मारुती मंदिरात आले होते. आमच्या उपासना केंद्रातील विहरा मला सांगत होत्या उपासनेला ये उपासनेला, पण माझं असं होतं की 12वी कम्प्लीट झाल्याशिवाय कुठं जायचं नाही. मग स्वातवीरा कडूंचा अनुभव होता, अनुभव संकीर्तन होतं, खूप सांगत होते म्हणून मी शनिवारी किंवा रविवारी होता म्हणून मी दुपारच्या पिरियडमध्ये होतो म्हणून गेले आणि तेव्हा मला काहीतरी आहे, काहीतरी चांगलं आहे, बापूंचं काहीतरी आहे एवढंच क्लिक झालं. तरी मी काय पुन्हा उपासना केंद्राला गेले नाही आणि पुढं माझं 12वी कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट झालं, एक्झाम झाली, त्याच्यानंतर मी बापूंच्याकडे जायला सुरुवात केली. बापूंच्याकडे जायला सुरुवात केली आणि 2017 माझ्या आजीचा हार्टचं ऑपरेशन झालं होतं आणि 2018 असं सांगत होते की एक वर्ष तिला खूप जपाय पाहिजे आणि तिला एक वर्षामध्ये काही झालं नाही तर ती पुढं 10 वर्ष टिकेल, पण एका वर्षाच्या आत तिला काहीही होता कामा नये असं म्हणत होते सगळे. आणि बरोबर मी उपासनेला जायला चालू केलेले एक चार पाच आठवडे झाले असणार आणि आजीला त्रास चालू झाला. ती वॉकिंगला सकाळी जायची, वॉकिंगला जायची आणि तिला ती जाताना खूप त्रास होत होता म्हणून ती निम्म्या वाटेपर्यंत गेली आणि परत आली आणि तिथं जर असं घर आहे तिथं बसली, शांत झाली आणि पुन्हा घरी आली. त्यावेळी मी कॉलेजला गेले होते, फर्स्ट इयरला होते मी आणि कॉलेजला गेले होते आणि घरी काही सांगितले नाही, औषधं वगैरे घेतली, जर शांत झाली झोपली, दिवस तसंच गेला. कॉलेजला आल्यावर पण ती काय मला बोलली नाही आणि सगळे आपापल्या कामात गेले आणि संध्याकाळी आणि तिला पुन्हा त्रास झाला, पुन्हा त्रास सुरू होता आणि नंतर ती संध्याकाळी मला बोलली. मग आम्ही तिथलेच आमच्या गावातल्या हॉस्पिटलमध्ये दाखवलो, त्यांनी म्हटले जरा गडिंग्लजला जाऊन दाखवून या दांडेकरांच्याकडे आणि दांडेकरांच्याकडे मध्ये आम्ही गडिंग्लजमध्ये आलो, घेऊन आलो आणि 7-8 सुमारास आम्ही घेऊन आलो संध्याकाळी. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही कुठं ऑपरेशन केलं साई कार्डिकला कोल्हापूरला तिथं तुम्ही आता लवकरात लवकर घेऊन जावा. मग आम्ही साई कार्डिकला घेऊन गेलो, तिथं ऍडमिट केलं आणि त्यांना ब्लड डोनेट करावं लागेल असं सांगितलं, ब्लड घालावं लागेल आणि त्यांची तब्येत एवढी खराब झाली होती की त्यांच्यात काही त्राणच राहिला नव्हता. त्यांना जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा पण त्यांना तेवढे अशक्त झाले नव्हते, तेवढ्या अशक्त त्या यावेळी झाल्या होत्या आणि ते ब्लड घालून घेत नाही असं म्हणत होत्या. पण नंतर ना झालं आणि मला तेव्हा क्लिक झालं म्हणजे बापू फक्त उपासना आजीला ऍडमिट केलं होतं आणि उपासना शनिवारी होती तरी मी आले, उपासनेला आले तेव्हा मी फक्त कुणाला तरी असं रडून सांगितलं होतं की बापू मला काही नको, फक्त माझी आजी वाजली पाहिजे. मग मी सांगितलं आणि मला काही तेवढं काही बापूंचं असं असतं किंवा काय सांगावं एवढं काहीच माहीत नव्हतं, फक्त मी सांगितलं आणि गेले. मी तेव्हा उपासनेला जेमतेम 5-8 आठवडे झाले असणार बापूंना सांगितले, तेव्हा मला काही मंत्र वगैरे काहीच म्हणता पण येत नव्हतं म्हणजे मला ते भिवून घाबरून मला हॉस्पिटलमध्ये म्हणायला पण आलं नव्हतं. त्यानंतर आजी थोड्या दिवसांनी आजीला डोनर पण मिळाला, ब्लड पण दिलं आणि नंतर ती बरी होऊन आली. एवढं म्हणजे बापू एका वर्षाच्या आतीला काही झालं नाही तर ती टिकेल, पण वर्षाच्या आतीला काहीतरी झालं ते माझ्या बापूंच्यामुळेच निवारण झालं. बापूंनी माझ्या फक्त 4-5 आठवडे मी गेले होते, जास्त काही गेलो नव्हतो, फक्त मला काही येत नव्हतं तेव्हा. मी फक्त बापूंना सांगितलं बापू माझी आजी वाचली पाहिजे. आता माझी आजी खूप व्यवस्थित आहे आणि ती पण बापू परिवारात आहे आणि आता ती ठणठणीत आहे. बदन श्रेया हरे.